इराण आणि अमेरिकेचे संबंध सध्या प्रचंड तणावाचे आहेत. गेल्या आठवड्यामध्ये इराणनं अमेरिकेचं एक ड्रोन पाडलं. त्याच्या आधी ओमनच्या आखातामध्ये अमेरिकेनं त्यांची युद्धनौका तैनात केली. या युद्धनौकेवरती अमेरिकेनं त्यांची लढाऊ विमानंसुद्धा तैनात करून ठेवलेली आहेत. हे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आलेले आहेत. पण खरंच या दोन्ही देशांमध्ये युद्ध होईल का? या दोन्ही देशांमधला हा तणावाचा नेमका इतिहास काय आहे? त्यांच्यामध्ये एवढं वैर काय आहे? कसं आहे? त्याची कारणं काय आहेत? ते शोधण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी निलेश. बीबीसी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर या दोन्ही देशांमधले संबंध बिघडायला सुरुवात झाली ती 1953 मध्ये. 1953 पर्यंत या देशामध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेली मोहम्मद मोसादेक यांची सत्ता होती. लोकशाही मार्गानं ते सत्तेत आले होते. पण त्यांनी इराणमधल्या तेल उद्योगाचं राष्ट्रीयकरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान अमेरिका आणि ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांची सत्ता उलथवून लावण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांची सत्ता बऱ्यापैकी उलथवून लावली. त्यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर अमेरिका आणि इराण यांचे संबंध बिघडायला सुरुवात झाली. पण त्याच काळामध्ये अमेरिकेनं त्यांना धार्जिणी असलेल्या माणसाला तिथे सत्तेमध्ये आणलं आणि ते नाव होतं इराणचे या आधीचे शहा रजा पहलवी. पण 1979 उजाडलं आणि इराणमध्ये पुन्हा एकदा क्रांती झाली. 1979 पर्यंत शहा रजा पहलवी यांची सत्ता अबाधित होती. पण त्याच दरम्यानच्या काळामध्ये स्थानिक लोकांनी त्यांच्या सत्तेला विरोध करायला सुरुवात झाली. अमेरिका धार्जिणी सत्ता लोकांना नको होती. जे लोक धर्माला मानत होते ते आणि जे लोक धर्मनिरपेक्ष होते ते अशा दोन्ही लोकांनी तिथे आंदोलनं आणि निदर्शनं करायला सुरुवात झाली. इराण पुन्हा एकदा अस्थिर झाला आणि या अस्थिरतेमध्येच इराणचे जे आयातुल्ला खोमेनी जे सर्वोच्च नेते आहेत जे पॅरिसमध्ये होते त्यांनी इराणमध्ये परतण्याचा प्रयत्न केला. हे त्यांनी इराणमध्ये परत येण्याचा निर्णय घेतला. जनमत झाल्यानंतर 1 एप्रिल 1979 रोजी इराणला रिपब्लिक ऑफ इराण असं घोषित करण्यात आलं. इराणमध्ये अमेरिकेचं पाठबळ असलेली सत्ता गेल्यानंतर मात्र तिथली परिस्थिती वेगानं बदलली. 1989 मध्ये तेहरान जी इराणची राजधानी आहे त्या राजधानीमध्ये जे अमेरिकन दूतावास आहे त्या दूतावासाला इराणी लोकांनी ताब्यात घेतलं आणि त्या ठिकाणी असलेल्या 52 लोकांना तब्बल 444 दिवस ओलीस ठेवलं. या ओलीस नाट्यादरम्यान बऱ्याच घटना घडल्या. दूतावासातल्या 6 कर्मचाऱ्यांनी फिल्मिंग क्रू असल्याचं बहाणा करून तिथून पळ काढण्याचा प्रयत्नसुद्धा केला. त्यानंतर 2012 मध्ये याच विषयावरती आर्गो नावाचा सिनेमा आला जो खूप चालला आणि त्याला नंतर ऑस्करसुद्धा मिळाला. 1985 आणि 86 दरम्यान दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कमालीचा यूटर्न आला. अमेरिकेनं इराणला शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला. त्याचं कारण ठरलं लेबनॉनमधल्या हिजबुल्लांच्या गटांनी अमेरिकेतल्या काही लोकांना ओलीस ठेवलं होतं आणि त्यांची सुटका करण्यासाठी इराणनं मदत केली होती आणि या मदतीची परतफेड म्हणून अमेरिकेनं इराणलाही मदत केली होती. पण याच मदतीमधनं जो नफा मिळाला होता तो निकारागुआतल्या काही बंडखोरांना देण्यात आला आणि त्यामुळेच अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन अडचणीत आले होते. पण 1988 उजाडलं आणि दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली. दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट आलं. त्याला कारण ठरलं ते म्हणजे अमेरिकेनं पाडलेलं इराणचं एक नागरी विमान. एअरबस A300 हे विमान चुकून आम्हाला फायटर जेट वाटलं त्यामुळे आम्ही पाडलं असं अमेरिकेनं सांगितलं. या विमानातले 290 सर्व प्रवासी ठार झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे प्रवासी त्यावेळेला मक्केला चालले होते. 2002 मध्ये तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराण, इराक आणि उत्तर कोरिया यांचा उल्लेख करताना या तिन्ही देशांना ॲक्सिस ऑफ इव्हिल असं म्हटलं होतं. दहशतवादाला पाठिंबा देणारे आणि विध्वंसक हत्यारं बाळगणारे हे देश आहेत असं जॉर्ज बुश यांनी त्यावेळी म्हटलं होतं. 2000 संपूर्ण दशक इराणसाठी फारसं चांगलं गेलं नाही. याच दरम्यानच्या काळामध्ये इराणवरती निर्बंध लादण्यात आले. इराणचे संयुक्त राष्ट्रांबरोबर सतत खटके उडत राहिले आणि त्याला कारण ठरलं ते म्हणजे काही इराणविरोधी गटांनी हे उघड केलं की इराण आण्विक कार्यक्रम राबवत आहे. याचीच री पुढे ओढत अमेरिकेनंही त्यांच्यावरती आरोप केले. पण त्यांचे हे खटके उडत राहिले, त्यांच्यावरती निर्बंध येत राहिले आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अहमदिनेजाद यांनी कुणालाही फारसं जुमानलं नाही आणि त्यामुळेच संयुक्त राष्ट्र, युरोपियन युनियन आणि अमेरिका यांनी इराणवरती निर्बंध लादले आणि त्यामुळेच इराणच्या अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम झाला. त्यांच्या चलनाचं अवमूल्यन झालं.
पण 2013 साल उजाडलं आणि पुन्हा एकदा इराणसाठी एक मोठा आशेचा किरण आला. हसन रुहानी सत्तेमध्ये आले आणि त्यांनी अमेरिकेबरोबर संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पहिल्यांदाच सत्तेत आल्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी फोनवरती चर्चा केली. गेल्या 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये चर्चा होत होती. 2015 साल उजाडेपर्यंत दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या अनेक फेरी झडल्या. त्यानंतर 2015 P-51 अशा गटाबरोबर एक आण्विक करार करण्यात आला. या P-51 गटामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन, जर्मनी आणि रशिया अशी महत्त्वाची बलाढ्य राष्ट्र आहेत किंवा राष्ट्र होती असं आपल्याला म्हणता येईल, कारण हा करार आता संपुष्टात आलेला आहे. या कराराच्या बदल्यामध्ये इराणवरचे आर्थिक निर्बंध उठले होते किंवा उठणार होते. त्याचबरोबर त्या बदल्यामध्ये इराणनं त्यांच्या आण्विक कार्यक्रमांना आळा घालायचा होता. तसंच आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना त्यांच्या देशामध्ये त्यांच्या आण्विक कार्यक्रमाचं निरीक्षण करण्याची परवानगी देणार होती किंवा द्यायची होती. पण इकडे अमेरिकेतली सत्ता बदलली आणि बराक ओबामा यांच्या जागी डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आली आणि पुन्हा एकदा या दोन्ही देशांमध्ये संबंध बिघडायला लागले. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबर झालेला करार मोडीत काढला आणि त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही देश आमनेसामने उभे राहिले. दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली. अमेरिकेने इराणवरती आर्थिक निर्बंध लादले. तिथल्या आखातामध्ये युद्धनौका तैनात केली. या युद्धनौकेवरती फायटर जेटसुद्धा पाठवले. त्यानंतर इराणनं अमेरिकेचे ड्रोन पाडले. इराणनं काही तेलवाहू जहाजांवरती हल्ले केल्याचा आरोपसुद्धा अमेरिकेने केला आणि पुन्हा एकदा या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती किंवा तणावाची स्थिती निर्माण झाली. माईक पॉम्पियो जे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी म्हटलं आम्हाला युद्ध नको आहे. त्यानंतर इराणचे जे प्रमुख आहेत, इराणचे जे सर्वोच्च नेता आहेत अयातुल्ला खोमेनी यांनी सुद्धा म्हटलं आम्हाला युद्ध नको आहे. दोन्ही देशांची भाषा आहे आम्हाला युद्ध नको आहे, पण त्यांची कृती मात्र तशी अजिबात नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगू शकता. त्याचबरोबर यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सगळ्या ठिकाणी आम्हाला लाईक आणि फॉलो करा. त्याचबरोबर अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आमची वेबसाईट bbcmarathi.com ला नक्की भेट द्या. धन्यवाद.